घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या घरच्या स्वादमध्ये आणि दिवाळी स्पेशल या विशेष भागामध्ये खूप मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला पाकातले रव्याचे लाडू दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. बारीक रवा घेतलेला आहे, असा बारीक असतो लाडूचा, तो घेतलेला आहे. आणि साजूक तूप घेतलेलं आहे मी, आणि साखर घेतलेले आहे. आता साखर कशी घ्यायची, जेव्हा आपला 1/2 किलो जर रवा असेल ना, त्याच्या किंचित थोडी कमी घ्यायची, किंवा तुमच्या गोडीनुसार घेतली तरी चालेल. अच्छा. आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत, केसर, चारोली घेतलेले आहेत, मनुका, पिस्ता सजावटीसाठी. आणि इथे मी वेलची पावडर आणि जायफळ बारीक करून घेतलेलं आहे, पूड करून. इथे मी किंचित मीठ घेतलेलं आहे. सर्वात आधी आपण रवा भाजून घेणार आहोत. साजूक तूप घालणार आहे, थोडस आता घालते, नंतर थोडं घालणार आहे. आपल्याला गॅस आहे ना, तो मीडियम ठेवायचा आहे. आणि थोडं तूप तापल्याच्या नंतर आपण रवा घालणार आहे. तूप आपलं तापलं आहे, आता आपण रवा घालूया. आणि याला चांगला हलकं बदामी कलर आणायचा आहे, जास्त भाजायचं नाही. एकदम असा म्हणजे लालसर करून घ्यायचा नाही, थोडा हलका बदामी रंग आला ना का आपण गॅस बंद करून घ्यायचा. आणि मित्रांनो, याला सतत परतत राहायचं, एका जागी त्याला कॉन्स्टंट ठेवू नका. पहिल्यांदा मी थोडस तूप घातलेलं, आणि आता रवा जसा आपण भाजतो ना, तर तो जास्त सुका सुका झाला ना, तर थोडं आणखीन तूप घालायचं. आपल्याला अंदाज घेऊन घालायचा आहे, जास्त पण तूप घालायचं नाही. आता मी थोडस आणखीन घालणार आहे याच्यामध्ये. या पाकाच्या लाडवामध्ये एक थोडं बारीक लक्ष द्यायचं आहे की अगोदरच जास्त तूप घालून त्याला भाजायचं नाही, नाहीतर मग जेव्हा लाडू तुमचे थंड होतील ना, तेव्हा काही तासानंतर ते लाडू तूप सोडायला सुरुवात करतात. आता यामध्ये आपण बदाम आणि चारोले आहे ना, ती सुद्धा टाकून घेऊया, म्हणजे ते भाजून निघतील. आणि तुम्ही नाही घातलं भाजायला तरी चालेल, म्हणजे याच्यामध्ये कसा तुपामध्ये भाजून निघेल ना चांगलं. हा बघा, आपला रवा आहे ना, तो बदामी रंगावर म्हणजे थोडासा आणायचा असतो, तसा आलेला आहे. आणि आता आपण काय करूया, गॅस बंद करूया आणि याला साईडला ठेवूया, आणि लगेच पाकाला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा साखर घालूया, आणि साखर डुबेल ना इतकंच पाणी घालायचं आपल्याला. हे बघा मित्रांनो, ह्याची पाण्याची लेवल बघा, एकदम साखरेच्या बरोबर आहे, जास्तही घालायचं नाही. आपल्याला किती तरी पाक बनवायचा आहे? एक तरी पाक बनवायचा आहे. ओके, आपण आता गॅस पेटूया, मध्यम आचेवर ठेवायचं आहे, आणि सारखं ढवळत राहायचं आपल्याला. ही बघा, आपल्या पाकाला आहे ना उकळी फुटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये केसर घालूया. मित्रांनो, केसर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला ह्याच्यामध्ये घालायचं असेल तर तुम्ही ऍड करू शकता. जर अवेलेबल नसेल तुमच्याकडे, नाही घातला तरी चालेल. केसर घातल्याने काय होईल की हलका एक मस्त की सॉफ्ट रंग चढेल याच्यावरती, आणि त्याचा केसरचाही फ्लेवर त्या लाडवांना मिळेल. हा बघा, आपला एक तरी पाक तयार झालेला आहे. आणि तुम्हाला दाखवते मी, ही शेवटची थेंब आहे ना, त्याच्याकडे लक्ष द्या. हे बघा, आपला पाक तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता मी दुसरी पण दाखवते. एक तारी पाक आहे ना, तो कसा तपासला जातो ते मी दाखवणार आहे. असा थेंब घ्यायचा आणि त्याला थंड करून द्यायचं थोडं. मित्रांनो, आपला बघा इथे पाकाचा थेंब आता मस्त की थंड झालेला आहे. आता तुम्हाला याला चेक कसं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही या थेंबाकडे लक्ष द्या. आता समजा आपण प्लेट ही उभी केली, तर
हा जर थेंब पटकन खाली रेंगाळला तर समजा की तुमचा पाक हा फसू शकतो. फसू शकतो म्हणजे तुमचे लाडू नाही फसणार. हां, जर त्या लाडवामध्ये जर तो पाक टाकला तर निश्चितच तुमचे लाडू फसू शकतील. आणि समजा हा पाक स्लोमध्ये जर खाली उतरला तर तुमचा पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे. आता बघूया, आई जरा उभी कर. हा बघा, हा थेंब तुम्ही पाहताय एकदम स्लोमध्ये खाली उतरतोय. आणि जर तोच थेंब जर पटकन खाली रेंगाळला असता ना तर तुमचा एक तरी पाक हा तयारच नाही आहे असं समजायचं आहे. चला, आता आपला इथे एक तरी पाक तयार झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला? आता आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालायची आहे. जायफळ वगैरे आहे ना, ते सगळं घालून टाकू आपण. आता ही वेलची पूड आणि जायफळ आहे ना, ते मिक्स करून घेऊया. आपल्या आता वेलची पूड आणि जायफळ पूड ही सगळी मिक्स करून झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, याच्या रव्यामध्ये ना थोडस मीठ घालणार आहे. आणि हा पाक आहे ना तो रव्यामध्ये ओतून घ्यायचा आपल्याला. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. बरं मित्रांनो, इथे तुम्हाला वाटेल की पाक वगैरे जास्त झालेला आहे, तर असं काही नाही आहे. हा पाक याच्यामध्ये रव्यामध्ये चांगला थंड झाला ना की रवा देखील आपला चांगला फुलून येतो. जर तुम्ही कधी उपमा वगैरे घरी बनवला असेल तर तुम्हाला ह्याची कल्पना असेलच. पण जे नवशिके आहेत, जे नवीनच हे लाडू तयार करणार आहेत नव्याने, त्यांच्यासाठी खास ही महत्त्वाची टिप. आपला आता रवा आहे ना तो पाकामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि एक तास वाट पाहूया, कारण या पाकामध्ये ना रवा चांगला फुलून येईल. आणि गरम असतोय ना तर त्याच्याने जास्त फुलून येतो. हा, म्हणजे गरम असल्याने काय होईल की त्याच्यात वाफेने चांगला रवा फुलून येईल. पण एवढी आपल्याला एक तास वाट पाहिजे. हो, एक तास वाट पाहिजे, कारण तो फुलला पाहिजे ना चांगला. बर, चला मित्रांनो आपण एक तास वाट पाहूया. आपण आता झाकण उघडून पाहूया. हा बघा, चांगला रवा आपल्या पाकामध्ये मुरलेला आहे आणि चांगला फुलून देखील आलेला आहे. बरं मित्रांनो, तुम्ही निरखून पाहू शकता आपण जे केसर वगैरे टाकलेलं आहे त्याचा इतका मस्त की सॉफ्ट रंग चढलेला आहे ना, क्या बात आहे. आता काय करायचं आहे? आपण आता मिक्स करून घेऊया. हा बघा, इतका मस्त आहे की कडक झालेला आहे ना, यावरूनच समजते की तो पाक किती मस्तपैकी मुरलेला आहे. आता जेव्हा आपण त्याला लाडू वळवळा घेऊ ना तो तेव्हा पूर्ण परत सॉफ्ट होईल. म्हणजे काय होईल की आपले हात तर गरम असतात आणि वळवताना तो अधिक सॉफ्ट होतो. हे बघा, आपलं चांगलं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लाडू करायला सुरुवात करूया. हे बघा, एवढा असा गोळा घ्यायचा आपल्याला, जास्त मोठा आणि छोटा पण करायचा नाही, मीडियमचा असा गोळा घ्यायचा. आणि त्याला आपण मनुका लावायची एका बाजूला, एका बाजूला पिस्ताचे काप लावायचे. आणि असा गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला. हो 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 हो, क्या बात आहे मित्रांनो. लाडू बघा तुम्ही, कलर, त्याच्यानंतर त्याचा टेक्स्चर एकदम परफेक्ट झालेला. कुठेही तो लाडू बसलेला नाही आहे. बसलेला म्हणजे कुठेही त्याचं तूप किंवा पाक एक साईडला जाऊन तो विरघळलेला नाही आहे. एकदम मस्त आहे की जसा लाडू पाहिजे आपल्याला तसाच झालेला आहे. क्या बात आहे, आपला पहिला लाडू इथे तयार झालेला आहे. मित्रांनो, या पाकातल्या लाडवांमध्ये सर्वात काय महत्वाचं आहे ते म्हणजे रवा भाजणं, आणि त्याहून जास्त म्हणजे कठीण काम म्हणजे तुमचा पाक हा परफेक्ट असणं. या दोन गोष्टी जर तुमच्या जमल्या म्हणजे तुमचे पाकातले लाडू हे निश्चितच परफेक्ट होणार, यात काही शंकाच नाही. मित्रांनो, पाहिलीच ना रेसिपी किती साधी सोपी आहे. थोडी जर मन लावून ही जर रेसिपी तुमच्या घरी केली तर नक्कीच तुमच्या पाकातले लाडू देखील असेच तयार होतील.
आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या घरच्या स्वादला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करून घ्या. मित्रांनो, अशीच एक मस्त की सुंदर रेसिपीचा सुंदर व्हिडिओ घेऊन नेक्स्ट रेसिपीमध्ये पुन्हा लवकरच भेटणार आहोत. वेळ काढून आजची रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.